निश्चितच संपूर्ण 6 विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांच्या गाठी भेटी दौरे सुरू आहे आणि त्या माध्यमातून आज जामखेड तालुका भारतीय जनता पार्टीची प्रचार नियोजनाची बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपली आपली मतं मांडली, काही व्यूहरचना देखील सांगितल्या, काही गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आलेला अनुभव देखील शेअर केला. जामखेड तालुक्यामधून पूर्वी मिळालेल्या लीडपेक्षा यावर्षी अधिकच्या प्रमाणामध्ये लीड देण्याचं सुतवाच सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एक सुरामध्ये या बैठकीमध्ये काढला. आता तुम्ही खूप जुना शब्दप्रयोग आणला, लेटेस्ट सांगा काहीतरी. नाही आता तुम्ही एकंदरीत आढावा घेतला, तुम्ही होतात आता एकंदरीत सगळे जे मतभेद होते ते मिटलेत का आणि तुला तुम्ही कामाला देखील लागले? अहिल्यानगर 37 या मतदारसंघाचे अधिकृत भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना 13 मार्च या दिवशी घोषित केल्याच्या नंतर निश्चितच संपूर्ण 6 विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांच्या गाठी भेटी दौरे सुरू आहे आणि त्या माध्यमातून आज जामखेड तालुका भारतीय जनता पार्टीची प्रचार नियोजनाची बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपली आपली मतं मांडली, काही व्यूहरचना देखील सांगितल्या, काही गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आलेला अनुभव देखील शेअर केला आणि या अनुभवाच्या अनुषंगानं माननीय खासदारांनी त्याच्या संदर्भामध्ये त्यांचं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं ऐकून घेऊन त्याच्यावर समाधान होईल अशी उत्तरं देखील दिली. अतिशय चांगल्या वातावरणामध्ये ही जवळपास 3 तास बैठक झाली आणि या 3 तासाच्या बैठकीमध्ये जामखेड तालुक्यामधून पूर्वी मिळालेल्या लीडपेक्षा यावर्षी अधिकच्या प्रमाणामध्ये लीड देण्याचं सुतवाच सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एक सुरामध्ये या बैठकीमध्ये काढला. निश्चित स्वरूपामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नरेंद्रजी मोदी यांना देशाचं पंतप्रधान करण्यासाठी जो पार्टीचा पक्षाचा आणि नेतृत्वाचा आदेश आहे तो जामखेड तालुक्याच्या कार्यकारिणीने पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी एक सुरामध्ये सांगितलं की आम्ही या वर्षी या पंचवार्षिकला गेल्या वेळेसपेक्षा जास्तीचं मताधिक्य देऊन आपण खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना निवडून आलो.